समर्थ जय जय रघुवीर समर्थ गणाधीश दो ईश सर्वागुणांसा मूलारंभारंभतो निर्गुणास नमो शारदा मूल चत्वार वाचा नमो पंथानंद जय जय रघुवीर समर्थ नमो आदिबोधात्म रूपा परेशा नमो हंस नारायणा निर्देशा नमो ब्रह्म देवा वशिष्ठ श्रीरामा नमो मारुति रामदासाभिरामा जय जय रघुवीर समर्थ यम ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मनुरस्त नवंदित वेस्तवै वेदै संग पदक्रमो परिषदे गायन्ति यम सामगा ज्ञानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनां यस्यां तं न विदुसुरा सुरगणा देवाय तस्मै नमः जय जय रघुवीर समर्थ पदाया जनी पाहता राम एको तरी बाण एको मुखी शब्द एको क्रिया पाहता उद्धरे सर्वलोको धरा जानकी नायका सब एको प्रभु रामचंद्र भगवान की जय मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वागात्मजं वानरयुतमख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महारुद्र हनुमान आदर्शान्तरबिम्बितं खलु यदा दृश्यं विषयैव स्फुटं तद्वद्विश्वमिदं विभाति सकलं यस्मिन् परे वस्तुनि चित्सामान्यसते कतौ न च कदा यस्मिन् विकारक्वचि तं वन्दे गुरुरामदासममलं सच्चित्स्वरूपं शिवं जय जय रघुवीर समर्थ शुकासारिके पूर्णवैराग्यराजे वशिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराज कवीर्वार्तिका सारिका नमस्कार माधव सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय योगिराज कल्याण स्वामी महाराज की जय सद्गुरु दत्तात्रेय स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जय रघुवीर समर्थ शांति जी सावली गमाया बाजी राम
Yeah.
केश निज सुख से विता केश 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 केश निज सुख से Jai Jai Ram,
Thank you.
ఆదినారాయణం విష్ణుం బ్రహ్మానంద వశిష్ఠం శ్రీరామం మారుతి వందే రామదాసంచ శ్రీరామ నమశ్శాంతాయ దివ్యాయ సత్యధర్మ స్వరూపిణే స్వానందామృతాయ శ్రీధరాయ నమో నమః. జయ జయ పండుగా భగవాన్ సద్గురు సమత రామదాస్ స్వామి మహారాజ్ మహారుద్ర హనుమాన్ యోగిరాజ్ కళ్యాణ స్వామి మహారాజ్ దత్తాత్రేయ స్వామి మహారాజ్ జయ 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 రఘు. హరి ఓం. అఖిల గుణ నిధాన్ భక్తవత్సల కరుణావరణాలయ భగవాన్ శ్రీరామ్ భగవాన్ శ్రీకృష్ణ భగవాన్ పాండురంగం చరణాల వందన కరువు మహారాష్ట్ర తీర్థోర సర్వసంత నందీశ్వర మహారాజ్ తపోబరాయ్ శాంతిబ్రహ్మణ ఏకనాథ్ మహారాజ్ జీ గొందోదకర్ మహారాజ్ నామవతార సర్వసంత మండలి నమస్కార్ గురు అంశే పరమ సద్గురు ఆదరణీయ సద్గురు సమర్థ రామదాస్ స్వామించ చరణాల నతమస్తకో వందన కరువు. త్యాత్ప్రమాణ ही जी पावन भूमी आहे त्याला सुंदर मठ असं म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी समर्थांच्या मुखामधून दाजोदरत्या ओव्यांचा जन्म झाला अर्थात बोधाचा जन्म झाला, बोधाची जन्मभूमी, दासबोधाची गंगोत्री म्हणजेच शिवतरघळ, सुंदर मठ शिवतरघळ. अशा शिवतरघळीच्या पावन भूमीला जेथे आमचे सद्गुरु महाराज 10 वर्षाचं वास्तव्य करून राहिले आणि या भूमीला पवित्र करून गेले. म्हणून भूमी भरपूर असतात पण ज्याला पावनभूमी म्हणतात ते पावनभूमी मात्र केव्हा होते पावनभूमी, तर संत जेव्हा तिथे राहतात तेव्हा ती भूमी पावन होती. आणि अशा पुण्यभूमी पावनभूमीमध्ये जेव्हा आपण येतो, कोण येतं या पुण्यभूमीमध्ये? समर्थांनीच एका अभंगाच्या चरणामध्ये वर्णन केलं, पुण्यभूमी पुण्य वंतासी आठ, पुण्यभूमी वंतासी आठ, पुण्यभूमीमध्ये जिथे समर्थ येऊन विसावले आणि समर्थांच्या हातून रामरायांनी या ठिकाणी जे कार्य करून घेतलेलं आहे त्या कार्यामध्ये 3 टप्पे येतात साधारणपणे. त्या 3 टप्प्यांचा विचार करत असता मुख्य त्यातला टप्पा जो आहे ग्रंथराज दासबोधाचा जन्म, हे सगळ्यात मुख्य कार्य समर्थांच्या हातून रामांनी करून घेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूला सामाजिक वातावरणामध्ये या शिवतरवीमध्ये राहत असताना समर्थांनी छत्रपती शिवरायांना जी मदत केली प्रतापगडावरच्या रणसंग्रामाकरता अब्दुल खान वधा करता, ते जे पत्र आहे ते या सगळीमधून लिहिलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत. अशा प्रकारचे अनेक कार्य या घरीमधून समर्थांच्या हातून घडलेले आहे. तेव्हा अशा या घरीचा इतिहास, घरीचं जे महात्म्य आहे, जिथे सुंदर समर्थांचा बोध रामचंद्रांच्या कृपाशीतून जन्माला आलेला आहे, त्याचा विचार आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत. कालच्या भागामध्ये शेवटच्या सत्रामध्ये समर्थांच्या अलौकिक चरित्रातला बालकांडातला भाग आपण पूर्णपणे बघितला. समर्थांचा जन्म जांब समर्थ, लहानपणीच्या लीला, चिंता करतो विश्वाची, रामरायांचं दर्शन, अशा अनेक लीला पाहत असताना त्यानंतर विरक्त वृत्ती झाली आणि केवळ आईच्या शब्दाकरता भुगल्यावरती उभे राहिले आणि सावधान म्हणतानाच खऱ्या अर्थानं सावध झाले ते आमचे समर्थ रामदास स्वामी. ती कथा सुंदर आपण काल गायलेली आहे, बघितलेली आहे. समर्थांचं भोल्यावरून पलायन हे संप्रदायामध्ये आपल्या चरित्रामधला फार महत्वाचा भाग ठरतो. समर्थ जर भोल्यावरून पळाले नसते पुढे हे सगळं आपल्याला मिळू शकलं नसतं कदाचित.
पण रामरायांना हे सगळं आपल्याला द्यायचं होतं, दासबोध म्हणा, बोध म्हणा, म्हणून नियोजित त्याला म्हणतात. भगवान रामचंद्रांच्या ज्याच्यामध्ये हे नियोजित होतं, केवळ आईला दिलेला शब्द अंतरपात झालेपर्यंत, कारण आईला सुद्धा दुखवता कामा नये, न मातू परदयाराम, आईची इच्छा कधी दुखवायची नाही, आईला कधी दुखवायचं नाही, म्हणून शब्दामध्ये बरोबर अडकवून मायेमध्ये समर्थांनी अर्थात नारायणाने वयाच्या 12 वर्षी बोहल्यावरून पलायन केला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्न समारंभ बोहला मंगलाष्टक हा सगळाच विषय प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो. काहीच्या आयुष्यात तो येत नाही, ब्रह्मचारी आश्रमामध्ये काही राहणारे भक्त मंडळी असतात. पण समर्थांनी बोहल्यावरून जे पलायन केलं त्या संदर्भामध्ये आमचे कैवल्य मोरोपंत एक आर्या घेऊन जातात. फार सुंदर आर्या कैवल्य मोरोपंतांनी लिहिलेली आहे. द्विज सावधान ऐसे, द्विज सावधान ऐसे, सर्वत्र विवाह मंडली म्हणती. द्विज सावधान ऐसे, सर्वत्र विवाह मंडली म्हणती. ते एक रामदासे ऐकिले, ते एक रामदासे ऐकिले, तया असो सदा प्रणते. राम राम सारखे संतच फक्त बोलल्यावरून पळू शकतात, माईच्या अधीन न होता. त्याचं कारण काय असेल विचार करा. आपण का बोलू शकतो नाही बोलल्यावरून? ज्यांचे लग्न झाले त्यांच्या बाबतीत बोलतात, आमचा तो विषय नसल्यामुळे तो बघायचं कारण नाही. पण आपण पळू शकत नाही. सावधान शब्द सगळेच ऐकतात, सारखा मारा चालू असतो सावधान शब्दाचा लग्नामध्ये विवाहामध्ये, पण सगळे सावध होत नाही. फक्त रामदास स्वामी सावध झाले. का सावध झाले समर्थ रामदास स्वामी? याचे कारण आहे, त्यांचं नावच होत रामदास. शब्द उलटा केला की जे सदा रामाच्या जवळ आले तेच फक्त सावध होऊ शकतात. रामाचे जे दास झाले ते फक्त सावध होऊ शकतात. आपण का सावध होत नाही? तर आपण कामाचे दास आहोत, विषयांचे दास आहोत, पण सतत आपल्याला विषय अट्रॅक्टिव्ह करत असतो, आकर्षित करत असतो, त्यामुळे आपल्या रामाच्या खऱ्या सुखाकडे लक्ष लागत नाही. आणि त्यावेळेला ते सगळं बँड वाजवणं, तो सगळा आवाज, त्या सगळ्या गोंगाटामध्ये आधीच मन चंचल असतं आणि ते आणखीन चंचल होतं आणि मनुष्य नकळत पुढे असणाऱ्या वधूच्या गळ्यामध्ये हार घालून अडकून जातो. लक्षात. पण समर्थ खरे सावध झाले, त्यांचे रामाचेच दास होते. अशा प्रकारची कथा काल आपण बघितली. त्यानंतर समर्थांचे पुढची कथा सगळी आपण पाहत असताना पुढे पुढे समर्थ कुठे आले? नाशिकला आले. इसवी सन 1620 ला आले. 1620 ते 1632 समर्थ रामदास स्वामींनी नाशिकला रामाचं दर्शन केलं. प्रथमतः नाशिकच्या रामाची त्यांनी अलवणी केली, प्रार्थना केली, तेव्हा त्यांचा राम आणि नाशिकला समर्थांचा जो संवाद झाला तो संवाद सुद्धा फार सुंदर होता. त्या संवादामध्ये रामाने त्यांना संकेत दिला, आदेश दिला की हे रामदासा, तू आलायस माझ्याकडे बरोबर आहे, पण तुझ्या हातून तुला अभिव्यक्तीचं कार्य करायचं आहे, काही लेखन पण तुला करायचं आहे, त्यासाठी तुला तपश्चर्या करणं आवश्यक आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये तपश्चर्या ही करावीच लागते, व्हावीच लागते. तपसा किम न सिद्ध्यते असं श्रीधर स्वामी म्हणतात. त्याप्रमाणे तपश्चर्या केल्याशिवाय कुठलेही फळ मिळत नाही. आणि तपश्चर्या करण्याची जी काळ आहे, वेळ आहे आयुष्यातली, ती 12 ते 24 ही वेळ आहे. लक्षात. मुलं कॉलेज शिकतात, शाळेत जातात, ते सगळे त्यांची वयाची तीच पद्धती असते. तर त्या त्या वयामध्ये ती मुलं शिकतात. जेव्हा 25व्या 26व्या वर्षी, 30व्या वर्षी म्हणा सध्याच्या काळामध्ये अनुकूल, तेव्हा तेव्हा त्यांचं शिक्षण जेव्हा पूर्ण होतं तेव्हा आयुष्यातला मधला टप्पा हा त्यांचा तपश्चर्यात गेलेला असतो, शिकण्यामध्ये गेला असतो. त्यानंतर मग त्यांना नोकरी मिळते आणि नोकरी चांगली मिळाली की छोकरी मिळते आपल्या भाषेमध्ये, असा सगळा भाग आहे. तेव्हा विनोदाचा भाग सोडून द्या. समर्थाने बरोबर 12 ते 24 या वयोगटामध्ये सुंदर तपश्चर्या केली. नाशिकच्या जवळ टाकळी नावाचं जे गाव आहे, नंदिनी आणि गोदावरी या दोन नद्यांच्या संगमामध्ये समर्थाने 12 वर्षे तपश्चर्या केली. तपश्चर्यामध्ये दोन भाग येतात. एक गायत्रीचं पुरस्करण आहे आणि त्यानंतर श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा 13 कोटीच्या वर नामघोष आहे. तेव्हा ही सुंदर तपश्चर्या चालू होती. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे चमत्कार घडलेले आहेत. दशकपंच कुरुकण्यांचं प्रेत उठवण आहे.
त्यानंतर तोरणाष्टकांची निर्मिती आहे, लोक नावं ठेवत होते, काही लोक नावं ठेवायची, काही लोक स्तुती करायचे, ते सगळं समर्थांनी करुणाष्टकामध्ये घेऊन ठेवलेलं आहे. कुणाचं काही घेणं नव्हतं, देणं नव्हतं, कुणी जेवायला देत नव्हतं, नाश्ता विचारत नव्हतं, दूध विचारत नव्हतं, पण नुसती चौकशी करणारे लोक फार असतात लक्षात घ्या. त्यावेळेपासून असे लोक आता सुद्धा समाजामध्ये असतात, काही द्यायचं नाही घ्यायचं नाही, पण गोवा काय कसं काय आलं म्हणजे तुम्हाला म्हणत नाही काय कसं काय, नुसती चौकशी करायची. ते समर्थांनी घेऊन ठेवलं, देना पूर्वीना कोणी उगेची जन हासती लौकिक राहतीना बुद्धी रे होणार. रामा म्हणाले मला बुद्धी दे की ह्या लोकांशी मी कसं वागू. हे लोक मला नुसतं विचारतात, बाकी ते मला इतर काही सांगत नाहीत. तेव्हा असं सगळं जे आहे ते करुणाष्टक हे सगळं टाकळीमध्ये घडलेलं आहे. दोन प्रहरी सकाळच्या वेळा समर्थ उपासना करायचे, अर्ध्या पाण्यामध्ये उभारून नंदीना आणि गोदा नदीच्या संगमामध्ये अर्ध्या पाण्यात उभारून समर्थ तपश्चर्या करायचे. 11-11:30 पाण्यातून बाहेर यायचे, नदीला नमस्कार करायचा आणि नदीला नमस्कार करून 11-11:30 नाशिकमध्ये जायचे. पंचवटी परिसरामध्ये शास्त्री पंडितांची घरं असायची, त्या घरासमोर उभे राहायचे आणि मोठ्याने गर्जना करायचे, जय जय रघुवीर. भिक्षा घ्यायची, माधुकरी घ्यायची, त्याचे चार भाग करायचे, एक रामाला नैवेद्य, एक गोग्रास, एक नदीला अर्पण आणि चौथा हिस्सा आपण पाण्यामध्ये बुडवून मग तो नैवेद्य खायचे. पाण्यामध्ये का बुडवायचे, तर त्यातले जे षटरस आहेत, आंबट आहे, तिखट आहे, गोड आहे, हे सगळं आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. कुणाला गोड आवडतं, कुणाला तिखट आवडतं, पण जो खरा स्वागत असतो त्याला कोणत्याही रसामध्ये अडकून चालत नाही. रसवर्जन रसोप्यस्य असं कोण म्हणलं, भगवद्गीता. तेव्हा जेणे जिंकली रसना असं आमचे रामदासांनी म्हणाले, त्याला रसना जिंकता आले त्याला परमार्थाची सुरुवात होते. पुढे पुढे जातो संवादांनी लहानपणीच या सगळ्या गोष्टी जिंकून टाकल्या होत्या आणि म्हणून ते शिरोली बुडवायचे माधुकरी आणि मग उरलेला अजून सपक भाग ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये काही नाही, मीठ नाही, तिखट नाही, काही नाही, तो रामाचा प्रसाद म्हणून ते ग्रहण करायचे. मग तुम्ही म्हणाल त्यांची तब्येत वगैरे बिघडत नव्हती का, आपली जरा काय झाली की बिघडते तब्येत, कशाला तब्येत बिघडत सांगा मला सांगितलं. तब्येत बिघडण्याची कारण दुसरी असतात लक्षात, पण हे संत मंडळी जे असं काही आहार घेऊन जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा त्या तपश्चर्येमध्ये जी रामनामाची उपासना होती ती रामनामाची उपासनाच त्यांची तब्येत सुधारत होती लक्षात. म्हणून काही लोकांचं असं हे आहे की आम्हाला कथा हे आमचं औषध आहे, प्रवचन हे आमचं औषध आहे, समर्थांची कथा हे आमचं औषध आहे, त्याच्यामुळे बाकी काही रोग कुठले सगळे पळून जातात, तेव्हा तब्येत बिघडण्याचं काही कारण नाही, असे काही लोक प्रश्न विचारतात म्हणून विद्वान आहे. तेव्हा अशी सगळी तपश्चर्या झाली. एका प्रसंगी रामरायांनी परीक्षा घेतली, त्यात ते उत्तीर्ण झाले, रामदासांची परीक्षा झाली, त्यानंतर दोन संस्कार समर्थांनी केले, तरुण मुलांना एकत्रित बांधण्याचं काम केलं गावातल्या आणि तरुण मुलांची शरीर सुदृढ होण्याकरता समर्थांनी त्या ठिकाणी गोमय मारुती स्थापन केला गाईच्या शेणापासून, आणि गाईच्या शेणापासून मारुती स्थापन करून मनाच्या शुद्धीकरणाकरता, मनाच्या सबलतेकरता समर्थांनी हनुमंताची उपासना त्यावेळी मुलांना देऊन टाकली आणि शरीर बलवान होण्याकरता सूर्य नमस्काराचा व्यायाम शिकवला. शरीर आणि मन हे दोन्ही बलवान असलं पाहिजे, ज्याचं शरीर आणि मन दोन्ही बलवान आहे त्याला कुठेही काही कमी पडत नाही. दयाचे अधिक धड नाही, दयाचे परत्र कुससी काही, असं समर्थ या दासबोधामध्ये म्हणाले. म्हणून दोन्ही गोष्टी बळकट असणं आवश्यक आहे. आज माणसं वयस्कर होतात पण ज्यांचं मन बळकट आहे, त्यांचं तब्येत जरी बिघडले असली किंवा शरीर जरी बळकट नसलं पण मन बळकट असेल, तर त्या मन बळकटच्या आधारावर 80 वर्षाच्या पुढे गेलेली माणसं सुद्धा काहीतरी करून दाखवतात लक्षात. त्यांच्या मनामध्ये उत्साह असतो, तेज असतं, हे कशाचं द्योतक आहे, तर मनामध्ये सामर्थ्य आहे. शरीरामध्ये मनामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे, याकरता समर्थांनी तरुणांना एकत्र करून तिथे दोन संस्कार शिकवले आणि मुलांना सूर्यनमस्कार घालायला सांगितले 1200 सूर्यनमस्कार आणि गोमय मारुती स्थापन केला आणि शरीर नंतर मन बरोबर होण्याकरता समर्थांनी सगळ्या मुलांना समोर बसवलं आपल्या टाकळीच्या मठामध्ये. आणि एक शनिवारचा दिवस होता, आज शनिवारचा दिवस आहे, आणि या शनिवारच्या दिवशी समर्थांनी मुलांकडून शेण गोळा केलं गाईचं शेण, आणि गाईच्या शेणापासून समर्थांनी एक सुंदर गोमय मारुती स्थापन केला. गावातली सगळी मुलं समोर बसवली, मुलांनी विचारलं महाराज गोसाई बाबा, गोसाई बाबा म्हणायचे त्या टाकळीतली मुलं, यांना रामदास गोसाई बाबा म्हणायचे, बाबा म्हणून हाक करायचे वडिलांचे नाते. तेव्हा बाबा म्हणाले हे तुम्ही काय स्थापन केलंय आणि ह्याने आमचं काय होणार, असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा समर्थांनी पद्मासन घातलं, सगळ्यांना शांत बसवलं आणि सगळ्यांनी शांत बसवणारे डोळे बंद करा आणि समर्थांनी हनुमंताकडे बघितलं. शनिवारचा दिवस होता, मारुतीकडे बघितलं आणि प्रार्थना केली, मारुतीया या मुलांचं मन प्रबल होण्याकरता तू काय देशील ते दे,
कोणती संथा देणार आहे स्थिरे अशी प्रार्थना केली. मुलं शांत बसले होते आणि समर्थांच्या मुखावर एका शुभप्रसंगी मंगल प्रसंगी एका स्तोत्राने जन्म घेतला. समर्थांच्या मुखावर शनिवारच्या दिवशी एक स्तोत्र जन्माला आलं. भीमरूपे महारुद्र वज्र हनुमान मारुती वरारी अंजनी सुदा महावी प्राणराम सर्वांनी मला शनिवार आहे शारीरिक शक्ती निर्माण होईल आणि जे मन आहे त्या मनामध्ये जी दुर्बलता असेल ती दुर्बलता निघून जाईल. त्या एका मुलाने प्रश्न विचारला, कृष्णा नावाचा मुलगा होता आणि त्या मुलाने प्रश्न विचारला, महाराज स्वामी हे जर स्तोत्र आम्ही रोज म्हटलं तर आम्हाला याचा काय फायदा होईल. समर्थाने स्पष्टपणे सांगून टाकलं, भूत प्रेत संबंध आली रोग व्याधी समजतही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शन. आणि या मारुतीचं तुम्ही फक्त दर्शन जरी केलं तर तुम्हाला आनंदाशिवाय दुसरं काही प्राप्त होणार. आनंद यात्रेमध्ये परमानंदाची प्राप्ती असं म्हणाले महाराज. ती आनंदाच्या परमानंदाची प्राप्ती केवळ मारुतीच्या दर्शनाने मिळू शकते, कारण मारुतीच्या दर्शनामध्ये भगवान श्रीराम आहे. आणि म्हणून हनुमंताचं दर्शन रामाचं दर्शन आहे, हनुमंताचं दर्शन समर्थांचं दर्शन आहे असा उपदेश समर्थांनी मुलांना केला. आणि त्या ठिकाणी दोन संस्कार केले. 1631 साली समर्थ रामदासराई महाराज शहाजीराजे भोसले यांची भेट झाली. शहाजीराजे भोसलेंना समर्थांनी खूप काही बोध केला, उपदेश केला. आणि त्यानंतर 1632 ला समर्थांनी टाकळी गाव सोडलेलं आहे. दुसरा कालखंड या ठिकाणी समाप्त होतो. दुसरा कालखंड 1620 ते 1632 असा येतो, तपश्चर्या कालखंड. तिसऱ्या कालखंडाला प्रारंभ होतो. तिसऱ्या कालखंडाला जो प्रारंभ होतो तो तिसरा कालखंड तीर्थाटन कालखंड आहे, ज्याच्यामध्ये समर्थ 1632 ते 1644 अशी पुढची 12 वर्षे फिरतात. तीर्थाटन कालखंडाला सुरुवात कुठून झाली, तपश्चर्या संपल्यावर पुन्हा समर्थ नाशिकला आले, रामाचं दर्शन केलं आणि आपली सगळी तपश्चर्या रामाच्या कृपेने झाली म्हणून त्याच्या चरणी अर्पण केली. जल घेऊन की रामा तुझ्या कृपेने हे झालेलं आहे, त्याचं जे काही पुण्य आहे ते सगळे मी तुझ्या चरणी अर्पण करतो आहे, मला जे काही द्यायचं आहे ते तू दे म्हणाले, मी तुला काही मागणार नाही.
न मागे त्याची रमा होईलास. आमच्या ऋषिकेश मध्ये मी संत संमेलनाला गेलो होतो, तिथे एका संतांनी आम्हाला सगळ्यांना बोध करताना सांगितलं की भगवान को तू मांग गए तो गिर गए. भगवंताला तुम्ही मागायला गेला तर तुम्ही घसरला म्हणून समजायचं, कारण भगवान सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. तुम्हाला कोणाला किती द्यायचं, काय द्यायचं, कोणाची झोळी कितपत आहे हे सगळं भगवंताला माहिती असतं, लक्षात ठेवा. पण भगवंताला मागायला जाऊ नका, मागायचंच असेल तर काय मागा. समर्थ म्हणाले, कोमळवाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, असं सगळं चौपदेवले आहे. तेव्हा समर्थाने तपश्चर्या अर्पण केली आणि रामाला विचारलं, आता रामा कुठे जाऊ. रामराने आदेश दिला, तीर्थाटनाला सुरुवात कर, पहिल्यांदा काशी विश्वेश्वराला जा. समर्थ काशी विश्वेश्वरला गेले, तिथे एक चमत्कारिक कथा घडली. भगवान शंकरांचं दर्शन करत असताना एकदम तिथल्या पुजारी लोकांनी त्यांना अडवलं, आत येऊ दिलं नाही. समर्थ बाहेरच्या बाजूला येऊन बसले आणि समर्थाने काशी विश्वेश्वराला ध्यानाला सुरुवात केली आणि आपली काशी विश्वेश्वराची पिंड होती ती अदृश्य झाली. नुसता रुद्राचा अभिषेक चालू होता आणि कोणालाही पिंड दिसेना आणि सगळ्यांचा गोंधळ उडाला. सगळ्यांच्या लक्षात आलं की आपण त्या महात्म्याचा अपराध केलेला आहे. सगळेजण समर्थांकडे आले. समर्थ ध्यानामध्ये काशी विश्वेश्वराला पाहत होते आणि तिथला काशी विश्वेश्वर यांच्या ध्यानामध्ये येऊन बसला. ध्याना कोणीला दिसेना. सगळे समर्थांना शरण गेले आणि शरण जाऊन म्हणाले, महाराज सला म्हणाले, तुमच्या हातूनच आज पूजा करूया. असे अनेक चमत्कार, अनेक गोष्टी कथा आहेत. तिथून समर्थ काशी विश्वेश्वर झाल्यानंतर वृंदावनला आले, मथुरेला आले. उघड्या डोळ्याने समर्थाने कालखंड सगळा बघितला. तीर्थाटनामध्ये देशस्थिती काय याचं अवलोकन केलं आणि किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्ट विला, किती सुंदर हाल होऊन विला असं सगळं वर्णन आहे. भरोच्या किनाऱ्यावर समर्थ उभे राहिले, बोटीमधून आपल्या तरुण स्त्रियांना हिंदूंच्या पळवलं जात होतं. समर्थ हताश झाले, उदासीन झाले आणि रामाला हाक वाढली, धावा रे राम राया किती अनंत पहास. हे रामा मी काय बघतो आहे, रामा मी काय बघतो आहे, मी जर काही करू शकत नसेल हा देह ठेवून करू काय. समर्थ पुढे पुढे आले, भव्या सगळी परिस्थिती म्हणून अयोध्येला आले. समर्थांची अयोध्या ही प्रसिद्ध भूमी आणि समर्थांची आवडती भूमी, कारण समर्थांचं आराध्य राम जन्मभूमी ज्याला म्हणतात ती राम जन्मभूमी बघण्याकरता दर्शनाकरता समर्थ अयोध्येला आले. जिथे युद्ध नाही, जिथे मनातलं द्वंद्व नाही, जिथे मनातलं द्वंद्व शांत होतं संत, ती अयोध्या. लक्षात ठेवा, ही अयोध्या बाहेर नाही, ती अयोध्या म्हणजे आपला देह आहे. या देहामध्येच या सगळ्या गोष्टी सामावलेल्या आहेत आणि या देहामध्ये असणारा जो आत्माराम आहे तो आत्माराम या सगळ्या गोष्टी चालवत आहे. पण युद्ध जर आज चालू असेल कामाचं क्रोधाशी, क्रोधाचं लोभाशी, हे सगळे जे युद्ध चालू असतात ते या अयोध्येमध्ये गेल्यानंतर आत्मारामाच्या दर्शनानं हे युद्ध शांत. समर्थांनी त्या भूमीला नमस्कार केला. पावन भूमी रामा, तुझी ही जन्मभूमी, रामा तुझी ही जन्मभूमी, आज या जन्मभूमी तू मला आणलंस, मला अत्यंत आनंद वाटला. आणि अयोध्येमध्ये चाललेला रंगानाथ समर्थांनी बघितला. गायी कापल्या जात होत्या, गायी पडवल्या जात होत्या, हिंदू स्त्रियांच्यावर अत्याचार होत होते. समर्थ उभ्या डोळ्याने पाहत होते आणि रामाला जाऊन विनवणी करत होते, रामा रामा हे काय तुझ्या जन्मभूमीमध्ये असं घडावं आणि मला तू कशाला जन्माला घातलंस. रामाला प्रार्थना केली. अयोध्येमध्ये समर्थ थोडा वेळ थांबले, एक दोन दिवस मुक्काम केला असेल. तिथे त्यांना शिष्य मिळाले. तिथून समर्थ अयोध्येमध्ये एक सुंदर प्रसंग अयोध्येमध्ये समर्थांच्या बाबतीत जो घडला, त्या ठिकाणी यवनांची सत्ता होती, गायी उभ्या कापल्या जात होत्या, तरुण स्त्रियांना पळवलं जात होत, एका वृक्षाच्या आड समर्थ उभे होते. त्यावेळेला समर्थांचं वय पण थोडं मोठं झालं होतं, 24 वर्षानंतरच पुढचं वय आहे. तेव्हा दाढी जटा वगैरे सगळ्या समर्थांच्या वाढल्या होत्या, त्याच्या पूर्ण चेहरा होता, भगवी कपडी अंगावर होती समर्थांच्या, ढोळी कुबडी सगळ्या गोष्टी होत्या. एका झाडाच्या आड समर्थ उभे राहिले आणि उघड्या डोळ्याने बघत होते इथे काय चाललं अयोध्यामध्ये. वृंदावन मथुरा जिथे जे बघायला मिळालं तेच अयोध्येमध्ये बघायला मिळालं. समोर समोर पाहत होते, एका झाडाचं आड लपले होते. तेवढ्या समोरच्या बाजूने यवन फकीर, यवन यवनांच्या हातात सत्ता होती, मुसलमान सत्ता होती आणि त्याच्या हातामध्ये तलवारी होत्या आणि तो तलवारी घेऊन घोड्यावरून निघाला होता आणि जास्त वेळी दिसतील त्या गायी तो पकडत होता आणि त्याच ठिकाणी गायीवर वार करायचा आणि गायी धडाधड कापून रक्त बंबाळ तो रस्ता व्हायचा. समर्थ झाडाच्या आडून पाहत होते. समर्थ उदासीन झाले. उदासीन हा काळ जातो गगना, रामा रामा अरे गोरी आमची माता, रामा माझ्या डोळ्यासमोर ही गाय कापली जाते आणि मी काही करू शकत नाही, कशाला हा देह ठेवणार. आणि तेवढ्यामध्ये काही तरुण मुली त्या रस्त्याने निघाल्या होत्या, हिंदूंच्या स्त्रिया, त्याही पळवल्या गेल्या आणि जनामखानामध्ये नेऊन ठेवल्या गेल्या. समर्थाने बघितलं
आणि समर्थ थोडस वाकून बघायला आहे. तेवढ्यात एका यवनांच लक्ष समर्थांच्या कडे गेलं आणि तो म्हणाला, अरे हे तो हिंदू का काफीर लगता है, हे तो फकीर आहे, अरे पकडो पकडो इसे. असं म्हणून समर्थांच्या कडे धावत आले आणि समर्थ सावध होते. सावध साक्षर आणि दक्ष तयास तत्काळची मोक्ष. समर्थ पाहत होते, समर्थांच्या कुबडीमध्ये तलवार होती. तो यवन त्यांना पकडून मारण्याकरता आला, पकडो मारो इसे, तो हिंदू का काफीर आहे आणि इसने तो सब कुछ मचा दिया है. असं म्हणून समर्थांना मारायला आला तेवढ्याच समर्थाने आपल्या कोंबडीची तलवार बाहेर काढली आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणून त्या यवनाचं मस्तक भरावे करून जय जय रघुवीर. हे समर्थांचे सामर्थ्य. त्यावेळी सत्ताच तशी होती, प्रबल यवन झाले होते. वद्या महाराष्ट्रात आक्रंदक होता धर्म प्रसिद्धीच्या दारात, शौर्य धैर्य रुतले होते परसेवींच्या पंखात. ऐशा वेळी कल्याणी धीराजी केवळ पाणी, श्री समर्थ सद्गुरु वाणी दुमदुमले हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ. काय समर्थांचा बाणा, काय सामर्थ्य होता. समर्थ अयोध्येतून बाहेर पडले, पुढे आणखी क्षेत्र बघितले, पण समर्थांचं मन उदास झालं आणि फिरता फिरता हिमालयामध्ये आले. हिमालयामध्ये एका कुंडाजवळ आले, विहिरीजवळ आले, विहिरीमध्ये वाकून बघितलं आणि मनामध्ये आक्रंदन जोरदार सुरू झाले. मथुरेमध्ये मी बघितलं, स्त्रियांना पळवलं जात आहे. अयोध्येत रामा तुझ्या जन्मभूमीत बघितलं, गाई कापल्या जात आहे. रामा रामा मी काय करू म्हणा, रामा माझं मन उदास झालेलं आहे. उदासीन हा काळ जातो गमेना, सदा सर्वदा थोर चिंता शमेना. उठे मानसी सर्व सांडू निदावे, रघुनायक काय कैसे करा. विहिरीत वळाले आणि विहिरीत बघितलं त्यांना त्यांचा चेहरा दिसला. मनात आक्रंदन वाढत गेली आणि समर्थाने निश्चय केला आणि रामाला प्रार्थना केली, रामा रामा आज मी माझा हा देह ठेवणार नाही, आज मी माझा हा देह संपवणार. या विहिरीमध्ये मी उडी घेतो आणि हा देह तुझ्यासाठी अर्पण करतो, कारण मी या हिंदू स्त्रियांच्या बाबतीत काही करू शकत नाही, लोकांना मी सुधारू शकत नाही, या यवनांच्या तावडीत मी लोकांना मुक्त करू शकत नाही. रामा तुझी देवळं फोडली जात आहे, मूर्ती फोडली जात आहे. रामा रामा मी काही करू शकत नाही. रामा म्हणून समर्थाने उडी मारायला घेतली बघा, तर राम होते मर्यादा पुरुषोत्तम त्यांच्या पाठीशी होते, हनुमंतराय त्यांच्या पाठीशी होते. अशी उडी मारण्याकरता देह धोकला समर्थाने हिमालयावरे. तेवढ्याच पाठीमागे भगवान रामचंद्र उभे राहिले, प्रकट झाले आणि रामचंद्राने आपल्या दोन्ही हाताने समर्थांचे जे बाहू होते, बलदंड शरीर असणारे, ते बाहू कपकन असे पकडले. रामदासा रामदासा, समर्थ उडी मारवते, कुणीतरी आपले दंड पकडले म्हणून मागं म्हणून बघितलं, तर आपले सद्गुरु प्रभू श्रीराम. रामा रामा तुम्ही आला, रामा कशाला मारत राहता, मला जाऊ दे, म्हणते तुमच्या चरणाशी येतो. रामदासा फार प्रेमळ बोलले भगवान राम. रामदासा अरे दोन तपी रक्षिली काया तुमची याद आली, दोन तप तुमचं जीवन गेलं. तपश्चर्या कालखंड तुम्ही केला, मध्ये 12 वर्षे गेली, त्या सगळ्या कालखंडात तुमच्या रक्षण कोणी केलं म्हणा. रामा रामा कुणी केलं म्हणजे काय, तुम्ही तर केलं म्हणा, तुमच्याशिवाय मला कोण आणणार आहे. होय ना, हे कळतंय ना, मी तुमचं रक्षण केलेलं आहे, मग मी तुम्हाला अशी उडी मारू देईन. समर्थ निशब्द झाले, काही बोलता येत नाही. पटकन समर्थाने रामाला साष्टांग घातला. रामा तुम्ही सांगाल त्या भावाने, तुम्ही माझे सद्गुरू आहात, तुम्ही बोलाल त्या भावाने. आणि रामरायांनी त्यांना दंडाला पकडलेला सोडला, मस्तकावर हात ठेवला आणि रामदासांना आदेश दिला, रामदासा अरे तुला जे काही कार्य करायचं आहे हिंदू धर्मासाठी, ते तुला इकडे करता येणार नाही. इकडे सगळी अशी सत्ता आहे, तेव्हा कार्याचा जो योग आहे, ती जी भूमी आहे, ती पश्चिम महाराष्ट्रात कृष्णाच्या पाठीला, तेथे तुला शिवाजी नावाचा राजा भेटेल, त्याला हाताशी धरून तुला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे. आणि ही सगळं जी योजना आहे, ती सगळी माझी आहे. अरे ही तो श्रींची इच्छा आहे. रामदासा आता वेळ लावू नकोस, इथे थांबू नकोस आणि आत्महत्येचाही प्रयत्न करू नकोस, उडी मारू नकोस. जा म्हणाले, अरे मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ म्हणाले, हनुमंत तुझ्या पाठीशी आहे, तुला जेव्हा जेव्हा काही संकट होईल, स्वधा माझी दाता महाराम राजा, हनुमंत तो ठेवी राजाची काय माझ्या हनुमंताचं स्मरण कर. अरे तू त्याचाच अवतार आहे रामदास, आता पटकन जा, वेळ लावू नको. आणि राम अंतर्भान पावले.
समर्थांनी आपल्या ओपनल्याने डोळे पुसले. आनंदाचे अश्रू होते. समर्थ एकदम 2 मिनिटं शांत राहिले. रामाचं ध्यान केलं, शब्द आठवले. समर्थ मागे फिरले आणि भरभर भरभर पावलं टाकीत लागीत. हिमालय सोडला, पश्चिम महाराष्ट्रात पैठणला आले. पैठणला समर्थांनी कीर्तन केल्याची कथा येते. त्या कीर्तनामध्ये गावचे लोक आले होते. गावच्या लोकांनी त्यांना ओळखलं आणि लोकांनी सांगितलं की तुम्ही जर ठोसरांचे नारायण असाल तर आपल्या आईचे रडून रडून डोळे गेले, आपण घरी जा, आईची भेट घ्या. समर्थांना आईचं नाव काढल्याबरोबर अंतक भेट घेला. माझ्या आईचे डोळे गेले, माझे करता गेले, मी येणं म्हणलं तिथूनच संकल्प झालं. आई मी आहोच, रात्र सुद्धा वाट बघितली नाही. कीर्तन संपलं, त्या लोकांनी फक्त एवढंच सांगितलं, आपण कोण आहोत आम्हाला माहिती नाही, पण आपल्या मस्तकावर जे आवळ आहे, टिंगूळ आहे, त्याच्यावरून आम्हाला असं वाटतं की आपण ठोसरांचे नारायण असाल, रणवींचा नारायण तुम्ही असाल, तर घरी जा, एकटा आईला भेटा. समर्थ भरभर भरभर मराठ्यांनी रात्रीच निघाले. पहाटे चढला, जांब समर्थ गावात आले, हनुमंताचं दर्शन केलं आणि ठोसरांच्या वाड्यावर उभे राहिले. जय जय रघुवीर समर्थ गर्जना केली. आतून वैनी रिक्षा घालण्याकरता आल्या गंगाधरांच्या पत्नी आणि आईने आवाज ओळखला. अरे अगं पार्वती, सुनबाईचं नाव पार्वती होतं. पार्वती म्हणाले, कोणतरी भिक्षेकरी नारायण आहे, कदाचित तो माझा नारायण बसू शकतो. रोज नारायणचा ध्यास होता आणि भिक्षा घालण्याकरता, माधुरी घालण्याकरता पार्वती बाहेर आल्या. झोळीमध्ये भिक्षा घेणार तेव्हा समर्थाने आपल्या वहिनींकडे बघितलं, चेहरा वाचला, पण वहिनी ओळखू शकत नव्हत्या. त्यांनी जटा दाढी सगळं शरीर बलदंड झालेलं. वहिनीला वाटलं, कोण आहे, कोण असतो, रोजचा भिक्षेकरी सारखा दिसतो आहे. अशी झोळीमध्ये भिक्षा घेत असताना समर्थ हळूच बोलले, वहिनी मला नाही का ओळखलं, मला ही भिक्षा नको आहे. तेवढ्यात राणूबाईंना अवसाद आलं. राणूबाई काठी टिकीत टिकीत दाराजवळ आल्या. पार्वती माझा नारायण होत नाही ना, असं म्हणता क्षमी समर्थ पुढे गेले. आई मी आलो म्हणाले. नारायण तू आलास म्हणाले. आई ये समर्थाने आईच्या कुशीमध्ये गेले, आईचं दर्शन घेतलं. किती देव आहे आईच्या कुशीमध्ये. समर्थ विसार होते. आईने मस्तकावर हात ठेवला. नारोबा, नारोबा किती मोठा झालास, मला लोक म्हणत होते तेव्हा तरी नारोबा येईल, काळजी करू नका, आलाच नारोबा, तुला माझी आठवण. समर्थांनी आपल्या आईचे डोळे पुसले. आई म्हणाली, नारोबा तू मोठा झालास पण मला तू दिसत नाही रे. आई तुला दिसत नाही, हो रे नारोबा, कडून कडून माझे डोळे निघून गेले. आई काळजी करू नकोस, माझा राम समर्थ आहे, माझा राम श्रीराम समर्थ आहे. असं म्हणून समर्थांनी रामाचा धावा केला, प्रार्थना केली. आपल्या कमंडोलीमध्ये जे तीर्थ होत त्या तीर्थावर बंधने हात ठेवला आणि फक्त रामाचा जय जयकार केला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आणि ते तीर्थ आईच्या डोळ्यांना स्पर्श केल्या बरोबर समर्थ म्हणाले, आई 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 ही ती रामाची कृपा आहे. मी कोण काय करणार, आई तुझ्या तपश्चर्याने मुले मला राम भेटले, त्यांचं दर्शन झालं. आई तू त्या रामाला कर, मला तू बक्षीस आहेस. आईने रामाचं दर्शन केलं आणि आई धन्य झाली, कृपार्थ झाली. नारोबाला आईने जवळ घेतलं. आई नारोबाच म्हणत होती आणि आई प्रेमाने नारोबाला समर्थ होते. 24 वर्ष होऊन गेले होते. एका प्रसंगी आईच्या जवळ समर्थ विसावले. कितीही मनुष्य मोठा झाला तरी आईच्या खुशीमध्ये त्याला जी विश्रांती मिळते त्या विश्रांतीला तोंड नाही लक्षात घ्या. स्वामी तिन्ही जगाचा आई विनाविना सगळ्या संतांनी आईचा गौरव केला. म्हणून लक्षात ठेवा, संतांचा हा आदर्श आपण ठेवणं आवश्यक आहे. मुलं मोठी होतात, नोकरी चांगली लागते, पत्नी मिळाल्याबरोबर आई वडिलांना विसरून जातात आणि आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. महिन्याच्या महिन्याला पैसे काय पाठवतात. काही मुलं तर आई वडिलांना भेटायला पण जात नाही, ते विचारे तिकडे रडत रडत अश्रू गाळत असतात. अरे आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून तुमचं जीवन केव्हा यशस्वी होणार, मुळीच होणार नाही लक्षात ठेवा. ते समर्थने आदर्श घालून दिला आणि समर्थ बरेच दिवस तिथे राहिले. पुतळे समोर आले तर पुतळ्यांना उपदेश केला. अरे बाळानो, रामजी श्यामजी, बरे सत्य बोला, ऐका सत्यचारा, बहु मानिती लोक देणे तुम्हाला. तुम्ही साधना करत राहा, तुम्हाला सगळे ते प्राप्त होईल. वेळ आली
आणि समर्थ आईला नमस्कार करतात राडूबाईंना आणि आईला म्हणतात आई आता मला निघायला हवा. नवरा निघालास का रे? अरे जरा राहिला असतास तर बरं असत. आई किती दिवस राहिला पण मला तू जशी आई आहेस तशी माझी दुसरी आई आहे. त्या दुसऱ्या आईच्या उद्धारा करता मला राहायचं आहे. आणि नवरा दुसरी आई कुठली? माझी मातृभूमी. नमस्ते सदा वत्सले मातृभूमी. त्या मातृभूमीच्या रक्षणाकरता मला जायला हवं. रामाने माझ्याकडे ते काम सोडवलं. आई मला यायला हवं. फक्त आई मला तुझा आशीर्वाद हवा. बाकी सगळा आशीर्वाद असेल पण आईचा आशीर्वाद कसे तर मनुष्य कुठेच यशस्वी होत नाही लक्षात ठेवा. आमच्या आईने पण आम्हाला आशीर्वाद दिला. समर्थाने आईचा आशीर्वाद घेतला. आई उठून उभी राहिली. हातामध्ये काठी होती. थरथरता हात वरती घेतला. समर्थ उमऱ्यापर्यंत आले. गंगाबाई भेटायला आले. वहिनी भेटायला आल्या. पुतळे भेटायला आले. पुतळ्याने हात पकडले. काका काका बाळानो रावाचं नाव घेत राहा. दादा आहे तुम्हाला संभाळते. आजी आहे. आणि समर्थाने मन घट्ट करून उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकला. पुन्हा पाठीमागे ओढून बघितलं. राणूबाईने आपला उजवा हात वरती केला. थरथर का हात होता तर थरथर त्या हातामध्ये सामर्थ्य होत आशीर्वादाच. आज रामकृपेने डोळे आले. मुलाला बघू शकल्या. नारोबा नारोबाई नारोबाई यशस्वी हो यशस्वी हो यशस्वी हो. समर्थाने आशीर्वाद घेतला आणि समर्थ निघाले. जाम सोडलं आणि समर्थ पश्चिम महाराष्ट्रात कृष्णाकाठी आले. विरळ कथा या ठिकाणी समाप्त होते. भागवतामध्ये पण असा प्रसंग येतो. विरळ कथा जेव्हा मी सांगायला जातो तेव्हा मी स्वतः शिल्लक राहणार अशी अवस्था होती. आई परमदैवत समर्थाने मानलं. बाहेर आले आणि तिथून पळत पळत धावत धावत समर्थ पश्चिम महाराष्ट्रात कृष्णाप्रमागे आले. सगळ्यात पहिल्यांदा महाबळेश्वरला आले. पंचनद्यांचा उगम समर्थाने पाहिला. त्या ठिकाणी त्या नद्यांचं दर्शन केलं. महाबळेश्वरला समर्थाने मारुती स्थापन केला. प्रताप मारुती. त्या ठिकाणी त्यांना दोन शिष्य भेटले. दिवाकर भट्ट आनंद भट्ट. आणि समर्थ तिथून निघाले. करवीर प्रांतात कोल्हापूरला आले. कोल्हापूरला समर्थ महालक्ष्मी समोर उभे राहिले. आणि समर्थांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला नमस्कार केला. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्य 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 नमो नमः. कोल्हापूरवासिनी अम्बे नमस्कार केला. महालक्ष्मी कोल्हासूर दैत्यासाठी तू आलीस. त्याचा दैत्याचा नाश केला. भूमी सुजलाम सुभलाम केले. आता पुन्हा एकदा दैत्य निर्माण झाले. आता जे दैत्य वेगळे आहेत तुझा तू वाढवी राजा शीघ्र मास देखदा. समर्थाने प्रार्थना केली. कोल्हापूरच्या महालक्ष्मीने उजव्या बाजूचा फूल खाली ठेवलं. समर्थांना आशीर्वाद मिळाला.
मंडपात बाहेर आले. कोल्हापूरचे सगळे विश्वस्त मंडळी सगळे गावातले लोक भेटले. त्यांनी ओळखलं कोणीतरी संत महात्मा आहे, त्याच्या पुण्य चेहरा आहे. सगळ्यांनी विनंती केली आपलं कीर्तन मंदिरामध्ये व्हावं. सर्वजांनी कोल्हापुरामध्ये कीर्तन केलं. त्या कीर्तनामध्ये त्यांना बालाजीवंत बाहुळगावकर भेटले. बालाजीपंतांच्या घरी समर्थ रामदास स्वामी गेले. तिथे अंबाजी नावाचा मुलगा त्यांना भेटला. त्या अंबाजीला समर्थांनी स्वीकारलं आणि मागणी केली की मला हा मुलगा हवा आहे. छान छोटा मुलगा होता पण चाणाक्ष होता. समर्थांना आवडला, रामकार्यासाठी हवा आहे म्हणून त्याची मागणी केली. त्याच्या आईने पण त्याला प्रदान केला आणि आई एवढंच म्हणाली बालाजी पंतांच्या घरी गेल्यानंतर की म्हणाले महाराज तुम्ही फक्त माझ्या अंबाजीलाच मागता आहात पण त्याला दुसरा एक भाऊ आहे त्याला पण मी तुमच्या ताब्यात देते, त्याला पण मी तुमच्या चरणाशी अर्पण करते. मला दोन मुलं म्हणाले. समर्थ म्हणाले काय हरकत नाही, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतात दोन डोळे. तसं समर्थांना घडलं. ठीक आहे हरकत नाही, तुमचा थोरला मुलगा त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव म्हणे दत्तात्रय. तेच शिरगाव मठाचे मठपती, त्यांचे वंशी ज्या ठिकाणी उपस्थित आहे. तर दत्तात्रय त्यालाही ताब्यात दिलं आणि अंबाजीलाही ताब्यात दिलं. समर्थाने अंबाजीला जवळ घेतलं, असा हात पुढे केला आणि अंबाजीचा हात आपल्या हातामध्ये घेतला. सद्गुरूंनी हात पुढे करावा आणि शिष्याने त्यांच्या हातामध्ये हात द्यावा, हीच समर्थांची पहिली कृपा कल्याण स्वामींच्या वरती लक्षात. नंतर समर्थाने दत्तात्रयाकडे बघितलं, दत्तात्रयाचा हात आपल्या हातामध्ये घेतला. दोन्ही बालकांना समर्थाने स्वीकारलं. आईला आनंद वाटला आणि समर्थ म्हणाले आई दत्तात्रयाला फक्त आता तुमच्याजवळ जाऊ द्या, आता मी अंबाजीला घेऊन जातो, यथावकाश वेळ आल्यानंतर मी दत्तात्रयाला पण घेऊन जाईल. आणि पुढे आई म्हणाली दोन्ही मुलं तुम्ही जर माझी घेऊन गेला रामाच्या कार्याला तर मी राहून काय करू, मी सुद्धा आता सिनियर सिटीजन आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, मला उरलेले सगळं कार्य यासाठीच खर्च करायचं आहे, मला पण घेऊन जा. समर्थ म्हणे तुम्हाला पण घेऊ पण योग्य वेळ आल्यानंतर तुम्हालाही घेऊ. मग समर्थाने पुढच्या काळामध्ये दत्तात्रय स्वामींना कराळजवळ शिरगाव नावाचं जे गाव आहे तिथे आता तुम्ही जाणार आहात, तिथे मठ स्थापन केला, हनुमंताची मूर्ती स्थापन केली आणि तिथला मठपती दत्तात्रयाला बनवलेला आहे. आजही शिरगावच्या मठातून समर्थांचं जे कार्य आहे ते दत्तात्रय स्वामींच्या निमित्तानं आमचे उपेंद्र महाराज, राघवेंद्र महाराज, शिरगावकर मंडळी, ग्वाल्हेरकर मंडळी सगळे अत्यंत आनंदाने ह्या हिंदू ध्वजाची पताका, समर्थ ध्वजाची पताका फडकवत आहेत. हे खरोखर त्यांचं अभिनंदन पात्र आहे, त्याचं मी कौतुक करतो. आपण सर्वांनी जय जय रघुवीर समर्थ म्हणा. आणि एक मठ सध्याच्या काळात चालवणं अवघड आहे, त्या काळात चालवणं अवघड आहे, पण दत्तात्रय स्वामींनी त्या काळामध्ये मठ टिकवला, चालू ठेवला. आज त्याची परंपरा हे दोन्ही बंधू राम आणि लवकुश म्हणतात, त्यामुळे राम लखन त्याला मी म्हणतो नेहमी. ते गडावर जेव्हा ते येतात त्यावर मला राम आणि लक्ष्मणासारखे दिसतात. खरोखर त्यांच्याकडे जे सामर्थ्य आहे, समर्थांनी दिलेलं सामर्थ्य आहे, काय ग्वाल्हेरच्या मठाचं कार्य आहे. मी एकदा आलो तो बघितलेला आहे. तिथे चालणारे चातुर्मासात ते कीर्तन आहे, श्रावण महिन्यात कीर्तन आहे, विविध रंगे कार्यक्रम आहे, सुंदर मठाचं कार्य चालू आहे. मठामध्ये असं कार्य जर जेव्हा चालू राहतं तेव्हा ती समर्थांची कृपा असते, ती कृपा या दोघांच्या वरती आहे यात वाद नाही. समर्थांनी अंबाजीला हजार लागत आणि मसूर नावाच्या गावात आले. समर्थांनी अंबाजीची परीक्षा घेतली. त्या ठिकाणी रामनवमीचा उत्सव पहिला सुरू केला, शके 1567 मध्ये. आणि त्या उत्सवामध्ये झाडाची फांदी अडवी येत असताना ती फांदी तोडण्यासाठी सगळी मुलं झाडावर चढली, तर उलटी फांदी तोडा असा आदेश झाला. त्यावेळेला सगळी मुलं खाली उतरली, फक्त अंबाई झाडावर चढून बसला होता. अंबाजींनी समर्थाने सांगितलं की उलटी फांदी तोडायची आहे, बुंध्याकडे बसायचं आणि इकडे घाव मारायचा. अंबाजी म्हणाला काय हरकत आहे, फक्त तुम्ही आदेश द्या, गुरूंचा आदेश पाळणं हे माझं सेवा आहे. समर्थाने सांगितलं खाली वीर आहे, काय हरकत त्यावेळे, तुम्हीच पाळणारे आहात, तुम्हीच पाडणारे आहात, त्यावर काही प्रश्न नाही. फांदी तोडली, अंबाजी खाली पडला. त्या ठिकाणी अंबाजीला बीबीमध्ये सुंदर त्याचं जीवन वृद्धात झालं. अंबाजीचं कल्याण नाव दिलं, तरुण झालं. केव्हा होतं कल्याण जीवनावर? आपण सगळेच अंबाजी आहोत, पण आपलं कल्याण केव्हा होणार? कल्याण त्या क्षणी होतं ज्या क्षणी अंबाजीचं झालं. काळ बघितल्यानंतर कल्याण झालं अंबाजीचं, काळ बघितल्यानंतर आपलं कल्याण होणार. अंबाजीने विहिरीमध्ये जे बघितलं ते सगळ्या लोकांना सांगितलं. राम प्रभू पाही तेथे राम प्रभू पाही, पंचायतना गुरु सहितही राम प्रभू पाही. विहिरीमध्ये खोल पडला आणि त्या ठिकाणी रामाचं दर्शन झालं. समर्थ त्या ठिकाणी होते आणि ज्या क्षणी रामाचं दर्शन होतं त्यावेळेला आपलं गाव कल्याण होतं लक्षात. तेव्हा या शूतनगडीमध्ये आपल्या सगळ्यांचं नाव कल्याण करण्याकरता होण्याकरता त्याकडे समर्थ बसलेले आहे, कल्याण स्वामी पण आहे. ते सगळ्यांची इच्छा आहे की तुमच्या सगळ्यांचं माझं सुद्धा नाव कल्याण करायचं आहे. तेव्हा आपण फक्त त्यांच्यासाठी नम्र व्हा, शरणागत व्हा, ते आपलं नाव बदलून टाकतील, कल्याण करतील, लक्षात ठेवा. भावाने तुमच्या लक्षात आला. समर्थ मसूरमधून बाहेर पडले, शापूर त्या ठिकाणी मारुती स्थापन केला, सतीवेश शापूरकर भेटला. चाफळच्या खोऱ्यामध्ये समर्थ आले. तिसरा कालखंड सुरू होतो कर्मभूमी.
सापडला समर्थ रामगडीमध्ये बसले, इच्छा व्यक्त केली, राम प्रकट झाले आणि म्हणाले मला एखादं तुझं सुंदर मंदिर बांधण्यात आले. रामाने संकेत दिला, इथून जवळ असणारं जे चापळ गाव आहे त्या चापळ गावामध्ये मंदिर बांधणं आहे, तिथे येऊन माझी राहण्याची इच्छा आहे. समर्थ चापळच्या गावामध्ये आले, गावातल्या लोकांना विनंती केली आणि समर्थांना गावातल्या लोकांनी जागा दिली. ती जागा स्मशानभूमीची होती. स्मशानभूमीमध्ये शक्यतो कोणी जात नाही आणि तो जातो तो परत येत नाही अशी सगळी ती जागा. समजून काय अडचण नाही, रामाची इच्छा आता स्मशानभूमीत येण्याची आहे तर माझं काय म्हणणं आहे, देवाची इच्छेने वर्त आहे. समर्थाने स्मशानभूमी स्वच्छ करायला सुरुवात केली. स्वच्छता अभियान त्यावेळीपासून आहे ना, स्वच्छता अभियान नावाचा विषय आहे. आता यांनी पुढे फॉलोअप केलेला आहे तेव्हा स्वच्छता अभियान हे संतांनी अगोदरच केलेलं आहे. काळगे बाबा काळे हे काय सगळ्या संतांनी आधी केलं आहे. तेव्हा स्वच्छता अभियान सुरुवात केली, सापडचं खोडं सुंदर केलं, ते मंदिर बांधण्याकरता जागा स्वच्छ केली, सगळे दगड उलटून टाकले आणि त्या ठिकाणी वेताळ वगैरे सगळे स्मशानभूमी सगळे ती दैवत असतात ती सगळी उभी राहिली. त्या सगळ्यांना समोर सांगितलं आता तुम्ही इथे थांबायचं नाही म्हणले, तुम्ही सगळे आता त्या नदीमध्ये जायचं म्हणले, तिथं बसायच नदीमध्ये. का म्हणले महाराज, आम्हाला जागा तुम्हाला जागा नाही म्हणले, मग इथं कोण येणार आहे? त्यांनी विचारलं त्या खंड वेताळाने, अरे इथं म्हणजे तुमचा सगळ्यांचा बाप येणार आहे, तुमच्या सगळ्यांचा राम येणार आहे. बाप शब्द म्हणजे तसं काही वाईट वाटून घेणार ना, सवर्धनची भाषा आहे. दासबोधात हा शब्द का, द्वाप नावाचा शब्द दासबोधामध्ये आहे, बाप्पा नावाचा शब्द आत्मारामध्ये आहे, दोन्ही शब्दात फरक आहे लक्षात. अरे तुमचा सगळ्यांचा वडील जो आहे जगतचालक परमात्मा तो श्रीराम या ठिकाणी राहणार आहे म्हणाले. वा वाटले समर्थांनी सुंदर मंदिर बांधलं आणि मूर्ती आणण्याकरता पुन्हा घरीच जाऊन बसले. तिथे समर्थांनी रामाला आळवणी केली, राघवा उदारा हे माझ्या मंदिरा जानकीच्या वरा राघवराया. रामाने पुन्हा संकेत दिला, अंगापूर नावाच्या गावात जो डोह आहे त्या डोहामध्ये जा, तिथे माझी सुंदर मूर्ती आहे, ती सुंदर मूर्ती घे आणि त्याची स्थापना कर. समर्थ अंगापूरला आले, कृष्णेच्या डोहामध्ये काठावर उभे राहिले आणि डोहामध्ये उडी घेतली, तळाशी गेले, बुळाशी गेले, उत्तम पोहत आहे उदर. खाली गेल्यानंतर त्यांना दोन मूर्ती सापडल्या, त्यातली एक देवीची होती आणि दुसरी प्रत्यक्ष श्री रामचंद्रांची होती. ती जी मूर्ती होती ती विदेही रामाची मूर्ती आहे. त्या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे ती सापडला मूर्ती समर्थाने रामाची स्थापन केली. देवीची मूर्ती अंगलाई देवी म्हणून सज्जनगडावर तुम्ही उद्या दर्शन कराल आज रात्री, ती देवीची मूर्ती तिथे स्थापन केली आणि समर्थांच्या चापळच्या मनात कार्य सुरू झालं. फार सुंदर कार्य सुरू झालं. विस्तृत सांगायचं याविषयी नाही, थोडक्या थोडक्या सांगत मी आता शुद्ध घडीकडे निघालेलो आहे. तेव्हा समर्थांनी चापळच्या रामनवमीचे उत्सव सुरू केले, सगळ्या लोकांना एकत्रित करण्याचं काम समर्थाने केलेलं आहे आणि त्या क्षणी समर्थांनी उत्सवाकरता शिधा आला नाही म्हणून समर्थांनी रामाजवळ ठाण मांडून बसले आणि रामाला प्रार्थना केली, रामा तुझा हा उत्सव आम्ही कोण करणार, तूच करणार आहे, तेव्हा काय करायचं ते करून घे. समर्थांच्या रामाने कृपा केली आणि समर्थांच्या कृपा केल्यावर समर्थांच्या मुखामधून भुजंग प्रयाग होतात त्या श्लोकांचा जन्म झाला. पहिला गणपतीचा श्लोक समर्थांच्या मुखामधून बाहेर पडला, गणाधीश दो ईश सर्वा गुण गमना मुलारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चंद्रारवाचा गमो पंथ आनंद या मना सज्जना भक्ती पंथे जिलावे जनींदते सर्व सोडोनियाये जनीवंदते सर्व भावे कराये प्रभाते मनीवा सगळं म्हणत बघ एवढंच श्लोक लिहित लिहित गेले. कर्म उपासना ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण 66 पर्यंत श्लोक कर्मपर सांगितले, 66 च्या पुढे 140 पर्यंत उपासनेचे श्लोक सांगितले आणि 140 च्या पुढे 205 पर्यंत ज्ञान मार्गातले श्लोक सांगितले. शेवटच्या श्लोकात बोलले समर्थ रामदास स्वामी रामाच्या कृपेने की हे जर श्लोकाचं तुम्ही पठण केलं तर तुम्हाला काय प्राप्त होईल, मनाची शते ऐकता दोष दाते मती मंदते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगे मने दास विश्वासता मुक्ती होई जय जय रघुनी. मनोवर जन्म पण तुम्हाला सांगून टाका त्यांच्या कृपेने, त्यांनी तिकडून पाठवलं की आम्हाला त्याची सवय आहे तेव्हा आपण काय झाकून ठेवायचं ते तिकडून म्हणतात हे सांग हे सांग सांगून टाकायचं की आपल्याला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पाहायचं त्याने सुचवलं म्हणून सांगून टाकलं. मनोबोधाचा जन्म कसा झाला तेही सांगितलं. सापळमध्ये समर्थ स्थिरावले, मठातून कार्य सुंदर सुरू झालं, लोक दर्शनाला येत होते रामाच्या, रामभक्तीची उपासना जी आहे समूळ उपासना समर्थांनी चापळमधून निर्माण केली.
गावोगावी मठांच्या स्थापना झाल्या. महंत नेमले गेले मठपती आणि त्या सगळ्या मठपतींना समर्थांनी सांगून टाकलं की तुम्ही वर्षभर काही मठामधून कार्य चालू ठेवा, पण वर्षातून एकदा चापळच्या मठामध्ये आलं पाहिजे आणि चापळला मठामध्ये येऊन आपला अहवाल सादर केला पाहिजे की आमच्या मठामधून काय कार्य चालू आहे, कसं चालू आहे, दादर पारणामी किती करतो आहे, रामधूनचे कार्यक्रम किती करतो आहे, हे सगळं चापळला जाऊन सांगायचं लक्षात घ्या. तरी सध्याकडे सांगितलं चालते, त्यात काय असेल तेव्हा समर्थाने आदेश दिला. त्यामुळे मठमध्ये आजही येतात आद्य मठ म्हणून चापळचा मठ प्रसिद्ध आहे लक्षात घ्या. संप्रदायाचा आद्य मठ त्याला म्हणणार समर्थ स्थिरावले आणि समर्थांच्या लक्षात आलं आणि चापळ मधून समर्थाला पुढच्या कार्याकरता तयार झाले. जय जय रघुवीर समर्थ. सुंदर रामासमोर चापळच्या विधी रामासमोर काय चापळच्या रामाची मूर्ती. आज एकादशी तुम्हाला थोडंच सांगतो. सप्ताश्वांच्या रथी उभा हा चापळचा श्रीराम. अंगावरच्या डोहामधून श्री समर्थ सद्गुणी काढून स्थापित चापळ जाते. मध्ये भगवान राम उभे आहेत, एका उजव्या डाव्या बाजूला सीता माता आहे, छोटीशी मूर्ती आहे, इकडच्या बाजूला लक्ष्मण आहे, पायाशी सात अश्व आहेत, इकडे चार इकडे तीन सात अश्व आहेत आणि बरोबर रामाच्या उजव्या चरणाजवळ अंगठ्याजवळ मधोमध बरोबर आज शनिवार आहे मारुतीरायांची सुंदर छोटी मूर्ती आहे. तुम्ही चापळला केव्हा येता आणि बघा चापळच्या रामाचं दर्शन आयुष्यात एकदा तरी माणसाने करावं. बऱ्याच वेळा केलं तर उत्तमच आहे, पण एकदा तरी चापळ दर्शन करावं. कारण आमच्या संप्रदायात काशी म्हणून चापळ प्रसिद्ध आहे लक्षात घ्या. ज्याला काशीला जाता येत नाही त्याने यावे चापळाशी असं वर्णन आहे. तेव्हा समर्थांनी या रामाचं वर्णन केलेलं आहे. जय दुर्वाद राम करत कमलम जानकी लक्ष्मणाभ्याम असं वर्णन केलेलं आहे. तेव्हा समर्थांचा आवडता राम हृदयस्थ राम चापळचा समर्थ त्या रामाजवळ बसले होते आणि त्या रामाजवळ समर्थ सुंदर श्री रामाचं भजन करण्यामध्ये रंगले होते. थोडस आपणही भजन करूया या म्हणतील तुम्ही म्हणत राहा, तोपर्यंत मी पुढचं चिंतन करत करत थोडा विसावा घेतो, पाणी घेतो आणि मग आपण वळूया शिवधर हरीकडे पुढच्या भागावर. श्री राम जय राम जय जय राम. Yeah.